हा फोन का उचलत नाही यार? अरे कशाला फोन करतोय, पोहोचलोय मी. अरे बाबा काय झालं तुला बाळा, अशी डोकं धरून का बसतेस? लागलंय का तुला कुठे? मला बघू जरा. नाही लागलं नाहीये, फक्त डोकं दुखतंय. डोकं दुखतंय? जरा थांब. अरुंधती, अरुंधती, बरं वाटेल तू, काही काळजी करू नको. थांब. काय झालं, ऑफिसला नाही गेलात तुम्ही अजून? त्या मी चाललोय, पण मनुचं डोकं दुखतंय, तुला माहित कसं नाही? काय झालंय बाळा, खूप डोकं दुखतंय का? हो थोडं. अरे बापरे, अरुंधती डोकेदुखीची गोळी आहे का घेऊन येऊ? नाही नाही नको, मी बघते. नाही नाही गोळीची काही गरज नाही, एक मिनिट थांब. हे बाम लावतो तिला. मला माहित होत, म्हणून मी तेल घेऊन आले. तेल लावून देते म्हणजे तुला बरं वाटेल. नाही नको, हा बाम पुरेसा आहे. गोळी घ्यायला नाही म्हणालात ना, मग बाम तरी कशाला लावताय? लहान मुलांची त्वचा नाजूक असते, त्यांच्यासाठी घरगुती हर्बल प्रोडक्ट वापरावेत. हे सगळं माहिती आहे मला, पण हा बाम आयुर्वेदिकच आहे. आई मला माझ्या लहानपणापासून लावते, आणि हा बाम लावल्यानंतर मिनिटात मी बरा होतो. आई लावून द्यायची ना, म्हणून तुम्हाला बरं वाटायचं, कारण आईच्या हातात जादू असते. काही गोष्टी आईलाच करू द्यायच्या असतात, त्या तीच करू शकते. हो ना अरुंधती, मी बरोबर बोलते ना? अरे किती बोलताय तुम्ही, माझं डोकं का दुखतंय हे तरी विचारा. मला बाम सुद्धा नकोय आणि तेल सुद्धा नकोय. पण मग काय हवंय तुला? मला सॉलिड भूक लागलीय म्हणून माझं डोकं दुखतंय. असं झालंय होय, मग थांब पटकन तुझ्यासाठी शिरा करते, आवडतो ना तुला? नाही नको, मी पास्ता बनवते तुझ्यासाठी, चालेल ना? पण मला पास्ता खूप आवडतो, तू पास्ताच कर. मनू तुला खूप भूक लागली आहे ना, पास्ता व्हायला खूप वेळ लागतो, तेवढ्या वेळ तू भूक सहन करू शकणार आहेस का? नाही, खूप वेळ लागतो का पास्ता करायला? मग मी भूक सहन नाही करू शकणार. तुम्ही दोघी ना पास्ता आणि शिरा दोन्ही करा, जे पटकन होईल ते मी खाईन. ए मनू, लवड आहेस पास्ता पण आणि शिरा पण? हा मनू, पण तुला शिरा आवडत नाही ना? हो, पण मला अरुंधती काकूच्या हातचा शिरा खूप आवडतो. बर, मी शिरा करायला घेते, तुम्ही दोघेही थोडा शिरा खाऊन जा ऑफिसला. हा मनूला बरा वाटल्याशिवाय मी कुठला जातोय ऑफिसला? मनू ताई, आज थांबतोय हा, पण रोज त्याने थांबावं म्हणून असं नाटक करायचं नाही, कळलं का? काका मी नाटक करत नाही, माझं खरंच डोकं दुखतंय. आलं लक्षात? चल मनू ताई, झोप माय मांडीवर, दोन मिनिटात बरं वाटेल तुला, झोप.